नमस्कार मित्रांनो आज आपण झेड पी आरोग्यसेवक भरती परीक्षेसाठी अतिशय महत्त्वपूर्ण असा प्रश्नसंच पाहणार आहोत या प्रश्नसंचमध्ये आपण दोन हजार एकोणीस साली झालेल्या आरोग्य विभागाच्या परीक्षेमधील चाळीस तांत्रिक प्रश्नांचा समावेश करण्यात आलेला आहे पहिला प्रश्न आहे आपला दोन हजार आठ साली केंद्र सरकारने राष्ट्रीय शहर आरोग्य अभियान योजना कशासाठी सुरू केली या ठिकाणी विचारले आपल्याला केंद्र सरकारने राष्ट्रीय शहर आरोग्य अभियान योजना कशासाठी सुरू केली तर ती केली होती पाक झोपडपट्टीतील लोकांच्या आरोग्यासाठी सुरू केली होती आणि कधी सुरू केली होती हे पण लक्षात ठेवा दोन हजार आठ साली सुरू केली होती पुढचा प्रश्न आहे पहा आपला दोन नंबरचा चिकनगुनिया म्हणजे काय ऑप्शन दिलेत पहा आपल्याला चिकन गुनिया हा शब्द आफ्रिका खंडातील टांझानिया देशातील स्वाहिली भाषेतील आहे ऑप्शन बी दिलंय तीव्र सांधे दुखीमुळे तापाबरोबरच वाकडेपणा म्हणजेच आकडी वाहत येणारा आजार म्हणजे चिकनगुनिया ऑप्शन तीन दिले आपल्याला चिकनगुनिया हा एक विषाणू ज्वर आहे येडस इजिप्ती हाडात चावल्यानंतर हा आजार होतो आणि ऑप्शन चार दिले आपल्याला वरील सर्व बरोबर तर याचं उत्तर मित्रांनो वरील सर्व बरोबर म्हणजे लक्षात ठेवा चिकन गुन्हे हा आजार कुठून आला तर आफ्रिका खंडातील टांझानिया देशातील जो स्वाहिली भाषेतील शब्द आहे हा शब्द आहे चिकनगुनिया आता त्याचे लक्षणं काय हे पण लक्षात ठेवा तीव्र सांधे दुखी ताप आणि वाकडेपणा हे तीन काय त्याचे महत्वाचे लक्षणं आहेत त्यानंतर हा कशापासून प्रसार होतो तर विषाणू जोर आहे म्हणजे विषाणूपासून आजार असून त्याचा प्रसार काय होतो येडस इजिप्ती डासाच्या मादीपासून होतो पुढचा प्रश्न आहे तीन नंबर जगातील कोणत्या रोगाचे निर्मूलन झाले आहे ऑप्शन दिले आपल्याला पोलिओ क्षय देवी आणि मलेरिया तर यापैकी देवी या रोगाचे जगामधून निर्मूलन झाले आहे पुढचा प्रश्न आहे बापला चार नंबर लॅप्रोस्कोपी ही संज्ञा डायजेस्टशी निगडीत आहे तर लॅप्रोस्कोपी ही संज्ञा कुटुंब नियोजनाशी निगडीत आहे पुढचा प्रश्न आहे पाच नंबर जन्म मृत्यू नोंद कायद्याने किती दिवसात करणे आवश्यक आहे तर लक्षात असू द्या जन्म मृत्यू नोंद ही कायद्याने एकवीस दिवसामध्ये करणे आवश्यक आहे पुढचा प्रश्न आहे पहा आपला सहा नंबर कोणत्या खनिजापासून ॲल्युमिनियम मिळवले जाते तर बॉक्साईड या खनिजापासून ॲल्युमिनियम मिळविले जाते पुढचा प्रश्न आहे सात नंबर डॅश डॅश पदार्थ पाण्यात टाकला असता विरघळत नाही ऑप्शन देत आपल्याला मद्यार्क दूध रॉकेल आणि यापैकी कोणतेही नाही तर यापैकी पहा रॉकेल हा पदार्थ काय पाण्यात टाकल्यावरती विरघळत नाही तर तो काय होतो पाण्यावरती तरंगतो पुढचा प्रश्न आहे आठ नंबर कोणत्या जीवनसत्व अभावी स्कर्वी हा रोग होतो तर व्हिटॅमिन सी म्हणजेच व्हिटॅमिन क अभावी स्कर्वी हा रोग होतो पुढचा प्रश्न आपला नऊ नंबर एखाद्या बाळाचे पितृत्व कळण्यासाठी कोणती पद्धत अधिक उपयुक्त आहे तर उपय। एखाद्या बाळाचे पितृत्व कळण्यासाठी डीएनए पद्धत काय अधिक उपयुक्त आहे पुढचा प्रश्न आहे दहा नंबर मानवी मेंदूचा अभ्यास कोणत्या शास्त्रात करतात तर मानवी मेंदूचा अभ्यास हा न्युरोलॉजी या शास्त्रामध्ये केला जातो पुढचा प्रश्न आहे आपला अकरा नंबर इंडियन नर्सिंग काउन्सिलची स्थापना केव्हा झाली तर इंडियन नर्सिंग काउन्सिलची स्थापना ही एकोणीसशे सत्तेचाळीस साली झाली होती पुढचा प्रश्न आहे बारा नंबर कोणते पाणी सर्वात स्वच्छ जल म्हणून ओळखले जाते या ठिकाणी आपल्याला ऑप्शन दिलेत विहिरीतील नळाचे तलावाचे आणि पावसाचे तर यापैकी पहा पावसाचे पाणी हे काय सर्वात स्वच्छ जल म्हणून ओळखले जाते पुढचा प्रश्न आहे तेरा नंबर खालीलपैकी कोणते अवयव श्वसन संस्थेशी संबंधित आहेत तर खालीलपैकी आपले ऑप्शन दिलेत कान हृदय पोट आणि फुप्फूस तर यापैकी फुप्फूस हा अवयव काय श्वसन संस्थेशी संबंधित आहे पुढचा प्रश्न आहे पहा चौदा नंबर मलेरियाचा प्रादुर्भाव कोणत्या अधिजीवापासून होतो तर मलेरियाचा प्रादुर्भाव हा प्लाझमोडियम या आदिजीवापासून होतो पुढचा प्रश्न आहे पहाला पंधरा नंबरचा पुढील जोड्यापैकी आजार आणि नुसार चुकीची जोडी ओळखा या ठिकाणी आपल्याला काय दिलंय आजार आणि त्यांच्या लक्षणाच्या जोड्या दिल्यात आणि आपल्याला सांगितलंय की यापैकी चुकीची जोडी कोणती आहे ते ओळखा पहा आपल्याला पहिलं ऑप्शन काय दिले पहा रेबीज त्याचे लक्षणं काय दिलेत लाल लाळ गाळत राहणे पाण्याची भीती वाढते दुसरं ऑप्शन दिले पाह आपल्याला क्षयरोग त्याचे लक्षण दिलेत खूप ताप येतो व अंगावर पुरळ उठते तिसरं ऑप्शन दिले पहा आपल्याला कांजण्या त्याचे लक्षणं काय दिलेत आपल्याला खूप ताप येतो आणि नंतर अंगावर पुरळ उठतात त्यानंतर चौथा ऑप्शन दिले पा आपल्याला इडस त्याचे लक्षणं दिले ताप येतो वजन घटत जाते आणि प्रतिकार शक्ती कमी होते तर यापैकी चुकीची जोडी आहे पहा पर्याय क्रमांक दोन नंबरची क्षय खूप ताप येतो हे काय कशाचे लक्षण आहे तर हे कांजण्या या रोगाचे लक्षण असून क्षयरोगाचे लक्षण काय येतं दीर्घकाळ राहणारा खोकला हे काय क्षयरोगाचं महत्वाचं लक्षण आहे पुढचा प्रश्न आपला सोळा नंबर रक्तशे रोगाचे खात्रीलायक पद्धतीने निदान करण्याकरिता रक्तातील काय मोजतात या ठिकाणी आपल्याला विचारलं आहे की रक्तशयाच्या रोग्याचं खात्रीलायक पद्धतीने निदान करण्यासाठी काय मोजले जातं तर त्यासाठी रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण मोजले जाते पुढचा प्रश्न आहे सतरा नंबर सोयाबीनमध्ये किती टक्के प्रथिन असतात तर सोयाबीनमध्ये चाळीस टक्के प्रथिने असतात पुढचा प्रश्न आहे अठरा नंबरचा बाळाला बी सी जीची लस केव्हा दिली जाते तर बाळाला बी सी सीची लसी जन्मल्यानंतर लगेचच दिली जाते पुढचा प्रश्न आहे आपला एकोणीस नंबर भारतात डॅश डॅश साली कुटुंब नियोजन कार्यक्रम सुरू करण्यात आला तर भारतामध्ये एकोणीसशे बावन्न साली कुटुंब नियोजन कार्यक्रम सुरू करण्यात आला होता मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा त्याचबरोबर व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा कमेंटमध्ये सांगा आणि जर तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुढचा प्रश्न आपला वीस नंबर निर्मल ग्राम पुरस्कार योजना कोणत्या साली केंद्र सरकारने सुरू केली तर निर्मल ग्राम पुरस्कार योजना ही दोन हजार तीन चार साली केंद्र सरकारने सुरू केली होती पुढचा प्रश्न आहे आपला एकवीस नंबर काळा आजार पुढीलपैकी कशामुळे होतो तर काळा आजार हा ढेकून चावल्यामुळे होतो पुढचा प्रश्न आहे बावीस नंबर जागतिक येडस निर्मूलन दिन म्हणून कोणता दिन पाळला जातो तर जागतिक एडस निर्मूलन दिन म्हणून एक डिसेंबर हा दिवस पाळला जातो पुढचा प्रश्न आहे तेवीस नंबरचा आरोग्य सेवेचा विभाग कोणता या ठिकाणी आपल्याला ऑप्शन दिलेत आरोग्य शिक्षण वैद्यकीय उपचार आणि कुटुंब कल्याण आणि वरील सर्व तर यापैकी आरोग्यसेवेकचे विभाग हे काय वरील सर्व आहेत म्हणजेच आरोग्य शिक्षण आहे कुटुंब कल्याण आहे आणि वैद्यकीय उपचार सुद्धा आहे पुढचा प्रश्न चोवीस नंबर बाल कुपोषणासंदर्भात खालीलपैकी कोण कार्य करते या ठिकाणी ऑप्शन दिलेत आपल्याला अण्णा हजारे मोहनधारिया अभयभंग आणि यापैकी नाही तर अभयभंग हे काय करतात संदर्भात कार्य करतात पुढचा प्रश्न आहे पंचवीस नंबर महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कोणता तर क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा जिल्हा हा अहमदनगर जिल्हा आहे तर क्षेत्रफळानुसार सर्वात लहान जिल्हा हा मुंबई शहर जिल्हा आहे पुढचा प्रश्न आहे बापला सव्वीस नंबर खालीलपैकी कोणता दिवस जागतिक स्तनपान दिन म्हणून पाळला जातो तर जागतिक स्तनपान दिन म्हणून एक ऑगस्ट हा दिवस पाळला जातो पुढचा प्रश्न आहे सत्तावीस नंबर अयोग्य पर्यायाची जोडी ओळखा या ठिकाणी आपल्याला ऑप्शन दिले आहेत पहा ब वन थायमिन बी फाईव्ह पॅटोथिक बी सेवन बायोटीन आणि बी थ्री सायनोकोबाल्मिन या ठिकाणी आपल्याला काय दिलेत हे जे बी कॉम्प्लेक्समधील व्हिटॅमिन आहेत ते आणि त्याची पुढे रासायनिक नावं दिले आहेत आणि आपल्याला सांगितल्याला अयोग्य जोडी म्हणजे चुकीची जोडी ओळखा तर यापैकी पहा बी थ्री सायनोकोबाल्मीन ही काय चुकीची जोडी आहे कारण सायनोकोबाल्मिन हे कशाचं रासायनिक नाव आहे तर ते व्हिटॅमिन बी बाराचं रासायनिक नाव आहे मग व्हिटॅमिन बी थ्रीचं रासायनिक काव आहे तर काय आहे तर ते आहे नियासिन नियासिन हे काय पहा व्हिटॅमिन बी थ्रीचं रासायनिक नाव आहे आणि सायनोकोबाल्मिन हे व्हिटॅमिन बी बाराचं रासायनिक नाव आहे पुढचा प्रश्न आहे आपला अठ्ठावीस नंबर दंतवैद्य डॅल्टाचा उपयोग करतात तर दंतवैद्य हे काय अंतर्वक्र आरशाचा उपयोग करतात पुढचा प्रश्न एकोणतीस नंबर जलदर हा विकार कशाशी संबंधित आहे तर जलदर हा विकार पोटाशी संबंधित आहे पुढचा प्रश्न आपला तीस नंबर ए पी ओ प्रमाणपत्र डॅश डॅश उद्योगासाठी अनिवार्य आहे तर एपीओ प्रमाणपत्र हे अन्न प्रक्रिया उद्योगासाठी अनिवार्य आहे पुढचा प्रश्न आहे पहा आपला एकतीस नंबर जीवनसत्व अभावी होणारे रोग याची योग्य जोडी ओळखा या ठिकाणी आपल्याला काय सांगितलंय जीवनसत्व अभावी होणारे रोग आणि त्यांची योग्य जोडी ओळखायला सांगितले आपल्याला ए दिलंय पहा काय जीवनसत्व अजीवनसत्व अजीवनसत्वाच्या अभावी रातळेपणा होतो ब जीवनसत्वाच्या अभावी लाल त्वचा राखरखीत आणि बेरी हा रोग होतो क जीवनसत्वाच्या अभावी हिरड्यातून रक्त येते आणि स्कर्वी हा रोग होतो व्हिटॅमिन ड डच्या अभावी मुडदूस आणि पायाची हाडे काय वाकणी होणे इत्यादी रोग रोग होता तर यापैकी आपल्याला विचारलेलं आहे की योग्य जोडी ओळखा आणि पुन्हा पर्याय दिलेत फक्त अ बरोबर फक्त एक व दोन बरोबर बर, फक्त चार बरोबर आणि वरील सरो बरोबर म्हणजे याचं उत्तर काय पहा वरील सरो बरोबर मग लक्षात ठेवा अ अच्या अभावामुळे काय होतो आंधळेपणा होतो व्हिटॅमिन ब च्या अभावी काय होतं तर जीभ लाल होते त्वचा रखरखीत होते आणि बेरीबेरी हा रोग होतो सर्वात महत्वाचा आहे बेरीबेरी हा रोग त्यानंतर क कच्या अभावी काय होतं पहा हिर्यातून रक्त येणे म्हणजेच स्कर्वी रोग होणे पा खूप महत्वाचं आहे व्हिटॅमिन क स्कर्वी आणि व्हिटॅमिन ड अभावी पा मुर्दूस हा रोग होतो पुढचा प्रश्न आहे आपला बत्तीस नंबर मानवी डोळ्यामधील दृष्टीपटलामध्ये डॅश डॅश चेतापेशी असतात तर मानवी डोळ्यामधील दृष्टीपटलामध्ये द्विदृय चेतापेशी असतात पुढचा प्रश्न आहे तेहतीस नंबर खालीलपैकी कोणता नेत्रदोष नाही ऑप्शन दिलेत आपल्याला निकटदृष्टीता दूरदृष्टीता वृद्धदृष्टिता आणि अंबी तर यापैकी अंबी दुखता हा काय नेत्रदोष नाही पुढचा प्रश्न आहे चौतीस नंबर केमोथेरपी ही उपचार पद्धती कोणत्या आजाराकरिता उपयोगी पडते तर केमोथेरपी ही उपचार पद्धती कर्करोग आजारासाठी उपयोगी पडते पुढचा प्रश्न आहे पस्तीस नंबर खालीलपैकी उडणारा सस्तन प्राणी कोणता ऑप्शन दिले येतो आपल्याला पोपट घुबड वटवागुळ आणि घार तर यापैकी उडणारा सस्तन प्राणी हा वटवागुळ आहे पुढचा प्रश्न आहे आपला तेहतीस छत्तीस नंबर होलोग्राफीसाठी डॅश किरणांचा वापर केला जातो तर होलोग्राफीसाठी लेझर किरणांचा वापर केला जातो पुढचा प्रश्न आहे सदतीस नंबर एक ते पाच वर्ष वयोगटातील कोणत्याही बालकाचा दंडामध्ये घेर डॅश डॅसपेक्षा कमी भरल्यास त्यास कुपोषणाचा त्रास होतो असे समजण्यास हरकत नाही तर एक ते पाच वर्ष वयोगटातील बालकाच्या दंडाचा घेर हा बारा पॉईंट आठपेक्षा पेक्षा जर जा कमी असेल तर त्यास कुपोषणाचा त्रास होतो असं समजण्यास हरकत नाही पुढचा प्रश्न आहे आपला अडोतीस नंबर महाराष्ट्र शासनाने जीवनदायी आरोग्य योजना कशाच्या बाबतीत सुरू केली आहे तर महाराष्ट्र शासनाने जीवनदायी आरोग्य योजना ही गरीब लोकांना अचानकपणे कराव्या लागणाऱ्या महागड्या शस्त्रक्रियांचा खर्च बागविण्यासाठी सुरू केली आहे पुढचा प्रश्न आहे आपला एकोणचाळीस नंबर आरोग्यविषयक जागतिक परिषद कोणत्या साली भरविण्यात आली तर आरोग्यविषयक जागतिक परिषद ही एकोणीसशे सत्याहत्तर साली भरविण्यात आली होती पुढचा प्रश्न आहे चाळीस नंबर पुढीलपैकी कोणत्या आजारासाठी लहान मुलांना त्रिगुणी लस दिली जाते तर लहान मुलांना त्रिगुणी लस ही घटसर्प या आजारासाठी दिली जाते पुढचा प्रश्न आहे पहा आपला नंबर बालकास कांजण्याची लस डॅश वर्षानंतर देतात तर बालकास कांजण्याची लस ही दोन वर्षानंतर देतात पुढचा प्रश्न आहे बेचाळीस नंबर शास्त्रज्ञाने अनुवंशकाचे दोन नियम सांगितले आहेत तर अनुवंशकाचे दोन नियम कोणी सांगितले आहेत याचं उत्तर तुम्हाला काय करायचं आहे कमेंटमध्ये सांगायचं आहे त्याचबरोबर जर तुम्ही अजून व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा कारण आपण दररोज एक आजपासून दररोज एक ही झेडपी सेवक साठी सराव प्रश्नपत्रिका टाकणार आहोत यामध्ये आपण मागील दोन ते तीन वर्षांमधील आरोग्यसेवक परीक्षेसाठी आलेल्या सर्व प्रश्नांचा समावेश करणार आहोत